नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपाच्या माध्यमातून। याच्यामध्ये एक प्रश्न, त्याचं उत्तर आणि विश्लेषण जे आहे हे आपण शॉर्ट व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून बघत आहोत। तर बघा काय प्रश्न आहे। 5व्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये कोणत्या भारतीय राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले? 5व्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये कोणत्या भारतीय राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले? याचं करेक्ट आन्सर आहे त्या पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र। तर 5व्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्र या राज्यानं पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे। विश्लेषण बघूया। मध्य प्रदेशात नुकत्या संपन्न झालेल्या 5व्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये 56 सुवर्ण पदकांसह 161 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावरती आहे। ह्या 161 पदकापैकी 56 जे आहेत ती सुवर्ण पदकं आहेत। ओके, तर हे 161 पदकासह महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावरती आहे। महाराष्ट्राने याआधी सुद्धा 2019 आणि 2020 मध्ये जे होतं ते विजेतेपद पटकावलेलं होतं। हरियाणाने 128 पदकांसह प्रथम उपविजेतेपद पटकावलं। त्यानंतर यजमान मध्य प्रदेश जे आहे हे तिसऱ्या स्थानावरती आहे। म्हणजे पहिल्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावरती हरियाणा आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे मध्य प्रदेश। ठीक आहे, तर ह्या मध्य प्रदेशमध्ये नुकत्या संपन्न झालेल्या 5व्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये 56 सुवर्ण पदकांसह 161 पदकासहित महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावरती आहे। आता सुवर्ण बरोबर रौप्य आहे कास्य आहे, तर हे टोटल 161 पदके मिळाले होते। ठीक आहे, तर महाराष्ट्राने याच्या आधीच 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद जे होते ते पटकावलेलं होतं आणि हरियाणाने 128 पदकांसह प्रथम उपविजेतेपद पटकावलं। त्यानंतर यजमान मध्य प्रदेश जे आहे ते तिसऱ्या स्थानावरती आहे। स्पोर्ट्सशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे। तर 5व्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये कोणत्या भारतीय राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलं? उत्तर आहे महाराष्ट्र। ठीक आहे, सो ज्यांनी याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील सगळे व्हिडिओज एकदा बघून घ्या। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर भेटत पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।